बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने देशात आणि जगातील सर्व भारतीयांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस लंडनला शिकायला गेले त्याच्या आधी कोलंबिया युनिव्हर्सिटीला गेले आणि या सगळ्या त्यांच्या शिक्षणाच्या मार्गामध्ये अनेक अडचणी त्यांच्या समोर आल्या, पण या अडचणी ज्यावेळेस समोर आल्या त्यावेळेस त्या अडचणींचा मुकाबला त्यांनी केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला एक असं संविधान दिलं की ज्या संविधानाने देश एक केला, ज्या संविधानाने प्रत्येकाला आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा अधिकार दिला, ज्या संविधानानं आरक्षणाची एक अशी व्यवस्था उभी केली की ज्या व्यवस्थेमुळे ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना एक संधी दिली आणि ही संधी देत असताना ती समानता संधीची समानता सांगितली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्त्रियांच्या बद्दल जे विचार होते ते सातत्याने म्हणायचे की ज्या समाजामध्ये स्त्रियांना मान नाही, सन्मान नाही, तो समाज पुढे जाऊ शकत नाही. आणि सातत्याने स्त्रियांच्या उत्थानाकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांच्या याच विचारातनं वेळोवेळी संघर्ष करण्याची वेळ देखील त्यांच्यावर आली. आज आपण पाहतोय समाज बदललेला आहे, पण जो संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याकरता केला, जो संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराकरता केला, त्यातनं ज्या प्रकारे जागृती त्यांनी तयार केली, त्यांच्या जीवनाचे अनेक पैलू असे आहेत की या व्यक्तीने राष्ट्र निर्माणाकरता जे कार्य केलं हे अतुलनीय अशा प्रकारचं कार्य आहे. खऱ्या अर्थानं राष्ट्र निर्माता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आपण पाहू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनाही अभिवादन करतो, आपल्यालाही शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भीम.